Yeah,
त्या संबंधित अधिकारी त्या संबंधिताची पत्रकार त्या पत्र देणाराशी बोलवून एक नी दोन वेळा बसण्याचा एक दिवस आधीपर्यंत प्रयत्न करता की तुम्ही उपोषणाला बसू नका. आम्ही प्रयत्न करतो काय जे 10 मागण्या असतात तर 5 मागण्या पूर्ण करतील असं आजपर्यंतचं उदाहरण आहे. ते यांना जर हे महिन्यापासून चाललंय तर आपण यांना बोलवून तडजोड केली पाहिजे होती. किंवा अग्रवाल जो आहे अग्रवाल काही अधिकार नाही आहे मग त्याचं जबाबदारी आहे. त्यानं हे काम घेतलेलं आहे त्याचीच जबाबदारी होती तर त्यांनी केलं पाहिजे होतं. या लोकांना आज पत्रकारांना उपोषणाला बसावं लागतं ही खूप मोठी खेद आहे. बघा आमच्या प्रमुख मागण्या सांगतो मी एमएलपासून दाखवतो प्रमुख मागण्या आमच्या या संघ सावधा त्यांच्या माध्यमातून ब्रह्मपूर अंकलेश्वर महामार्गाच्या कामगिरी असेल किंवा इतर काही मागण्या असतील त्या संदर्भात त्यांनी आज या ठिकाणी अन्नदायक आंदोलन केलेलं आहे. त्यांनी गेल्या काही दिवसाआधी पण सावका पैसूर रोडवरती रास्ता रोको या ठिकाणी केलेला होता. त्यावेळेसही अधिकाऱ्यांनी त्यांना विविध उत्तरं देऊन आश्वासित केलं होतं. पण वेळोवेळी या अधिकाऱ्यांना मागणी करून देखील अधिकारी दूतराष्ट्राच्या भूमिकेत असतात कुठलीही मागणी पूर्ण करत नाही अशा या मोठ्या अधिकाऱ्यांना देखील या ठिकाणी वट्टीवर आणलं पाहिजे. या आज ही मागणी जी पत्रकार संघाने केलेली आहे ती अतिशय रास्त मागणी आहे. या मागणीला सावदा शहर शिवसेना शहर प्रमुख सूरज परदेशी व शिवसेना संघटनेच्या वतीने या ठिकाणी पाठिंबा व्यक्त करतो. बऱ्याच वर्षापासून आमोदा ते बाल भिकनगाव हा रस्ता या शहरातून तयार करण्यात आला आणि त्या तयार करण्यात आलेल्या रस्त्याला काही ठराविक लोकांच्या मागण्यावरून कामामध्ये मंजूर नसताना डिव्हायडरचे काम टाकण्यात आले. परंतु ते डिव्हायडर शासनाच्या वतीने मंजूर नसताना सुद्धा ते डिव्हायडरची जागा सोडण्यात आली आणि आज त्या डिव्हायडरच्या सोडलेल्या जागेमुळे जे ॲक्सिडेंट होत आहे त्यामध्ये आपल्या शहरातील पत्रकार आत्माराम तायडे यांचासुद्धा हात फ्रॅक्चर झाला. यापूर्वी चेतन जगन नेमाडे म्हणून चेतन ईश्वर जगन नेमाडे या विद्यार्थ्याला डोक्याला जबर मार लागला होता. असे विविध प्रकारचे ॲक्सिडेंट आणि इथं गेलेल्या लोकांचे जीव हा लक्षात घेता बऱ्हाणपूर अंकलेश्वर रस्ता यावल ते रावेर हा दुरुस्त व्हावा व सावदा शहरातून गेलेल्या रस्त्यात डिव्हायडरला सोडलेली जागा ओतून त्यामध्ये काँक्रिटीकरण करण्यात यावे या मागणीसाठी जे पत्रकारांनी आंदोलन केलेले आहे या आंदोलनाला माझा संपूर्ण पाठिंबा आहे. परंतु खरोखर म्हटलं तर या पत्रकारांनी ज्या वेळेला हे उपोषणाचं निवेदन दिलं त्यावेळेला संबंधित अधिकाऱ्यांनी त्या निवेदनाची दखल घेऊन त्यांना तात्काळ बोलवून त्यांच्यासोबत एक मीटिंग लावून त्यांच्या मागण्यांची पूर्तता करणे गरजेचे होते. परंतु संबंधित अधिकारी आजही या स्पॉटवरती हजर नाही आणि त्यांनी जे त्यांची ढेकेपणा आहे तो सोडला पाहिजे आणि पत्रकार बांधवांना उपोषण करण्याची वेळ येईल असं न होता त्यांनी लवकरात लवकर हा मार्ग काढावा व काम लवकरात लवकर सुरू करून या पत्रकार बंधूंचे उपोषण सोडावं ही माझी अपेक्षा आहे. पत्रकार बांधवांनी जे अन्नत्याग आंदोलन सुरू केलेले आहे त्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा सुद्धा ते आपल्या रस्त्यावर बसून खड्डे खुड्डे पुजणं काम तात्पुरता काम PWDने केलेलं आहे. मात्र हे काम पत्रकारसारख्या माणसाला बसून करावं लागते आहे त्याच्यापेक्षा निर्लज्ज गोष्टी कोणतीच नाही. इतकी जाडी चमडीचे हे अधिकारी व ठेकेदार यांच्यावर कडक कार्य करून हे काम करण्यात यावं. आज खरोखरी पत्रकाराला पाठिंबा देण्यासाठी मोठी गर्दी इथे पाहिजे होती. त्यांनी स्वतः काम हातात घेतला आणि उपोषण सुरू केला त्याच्यामुळे त्यांचा आमचा पाठिंबा आहे. मित्रांनो
मित्रांनो, आपल्या भारतीय नागरिकांना चांगले रस्ते चांगल्या सुविधा मिळणे हा आपला अधिकार आणि हक्क आहे. परंतु हा जो बऱ्हाणपूर अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्ग आहे, हा पूर्वी राज्य महामार्ग होता, तो आता राष्ट्रीय महामार्ग झालेला आहे. आणि हा महामार्ग तीन राज्यांवर जोडतो, म्हणजे मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात. आणि या महामार्गावरून मोठ्या प्रमाणात रात्रंदिवस वाहतूक सुरू असते. आणि या रस्त्याची आता अलीकडच्या काळामध्ये अतिशय दुरावस्था झालेली आहे. या संदर्भात आम्ही पत्रकार बांधवांनी अनेक वेळा बातम्या प्रसिद्ध केल्या, पण त्याचा उपयोग झाला नाही. आणि या रस्त्यावरती गत काळामध्ये अनेक अपघात होऊन काही जणांचे जीव पण गेलेले आहेत, काही लोक जखमी झालेले आहेत. या संदर्भात आम्ही आमचा पाठपुरा करू नये फारसा उपयोग न झाल्यामुळे अखेर आम्हाला उपोषणाचा मार्ग पत्करावा लागलेला आहे. आणि आम्ही आज या ठिकाणी सावदापा धरणाजवळ उपोषणाला सुरुवात केलेली आहे. आमच्या मागण्या आहेत की हा रस्ता तातडीने दुरुस्त करण्यात यावा आणि जनतेला चांगला रस्ता द्यावा. संबंधित विभाग जे असतील त्यांनी आमची दखल घ्यावी आणि तातडीने हे काम सुरू करावे अशी आमची त्यांना मागणी आहे. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई तालुका रावेर यांचा या संघटनेला, आपली जर्नलिस्ट असोसिएशन या संघटनेला पूर्णपणे पाठिंबा असून त्यांचं हे कार्य त्वरित मार्गी लागावं असं आम्हाला वाटतं. आणि म्हणून आम्ही सर्व पदाधिकारी या संस्थेचे यांना पाठिंबा देतो.